नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रोन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, आज ॲग्रोन मराठीतर्फे प्रामुख्याने जी चर्चा आपण करणार आहोत, तर ज्या भावंडांनी खरीप हंगामात भुईमुंग केलेला आहे, विशेष करून बा त्याच्या उत्पन्नात आपल्याला वाढ कशा स्वरूपात करता येऊ शकते, तर या अनुषंगाने आज आपण चर्चा करणार. तर मित्रांनो, ज्या लोकांनी खरीपात जी भुईमुंगाची लागवड केलेली असेल, तर मित्रांनो आता हा जो प्लॉट आहे तर हा आणखीन इकडं आपण पेरलेला आहे, पण तिकडं पेरलेला आहे इथं बेडवर लावलेला आहे. विशेष करून बा याची तुलना आपण आता सोयाबीनशी यावर्षी करणार आहोत. का बा भुईमुंग लावला तर काय होतंय, सोयाबीन केलं तर काय होतंय, दोघांच्या उत्पन्नातली सांगड घालून बा फरक काय पडतो, आणि कुणाचं उत्पादन जर ज्यादा निघत असेल तर बा काय करणं पुढच्या वर्षी योग्य ठरेल, अशा हिशोबाचा हा डेमो आहे. पण मित्रांनो, बऱ्याचशा ठिकाणी भुईमुंग आता बघितल्यानंतर पिवळकीत पडलेले, म्हणजे पिवळे पडलेले, करपा आल्यासारखे किंवा ब्लॅक स्पॉट त्या झाडांवरती आलेले आहेत किंवा त्या भुईमुंगावरती आलेले. तर मित्रांनो, जर आता त्या पिवळकीमुळं किंवा त्या करप्या टाईप जे काही ब्लॅक स्पॉट त्या भुईमुंगावरती पडलेले आहेत, तर यांनी निश्चितपणे उत्पन्नावरती त्याचा परिणाम होणार आहे. आणि हे जर आपल्याला टाळायचं असेल तर मित्रांनो बघा, आता या भुईमुंगाला फुलं लागलेली आहेत, आऱ्या लागत आहेत, नेमका याचा आता उत्पादित म्हणजे बाबा शेंगा निर्माण होण्याचा टाईम सुरू झालेला आहे. पण अशा वेळेस जर कुठल्या रोगांनी हे जर ग्रासलं तर निश्चितपणे उत्पन्नात त्याचा परिणाम होणार आहे. म्हणून साठी तुम्ही काय करायचं आहे, 20 लिटरच्या पंपाला साधारणपणे क्लोरोपायरीफॉस सायपरमेथ्रिन किंवा ज्युपिटर साधारण 35 ते 40 ml घ्यायचं, म्हणजे लिटरला 2 ml. त्याच्यानंतर बघा, या बघा, हे जे बुरशीनाशक आहे हे मेटॅलिक झील आहे, आणि विशेष करून दुसरं जे आहे तर हे JU मशालमध्ये आहे. आता बघा, याच्या JU मशालमध्ये कार्बन डायझिम आणि मॅनकोझेप दोन्ही पण आहे. विशेष करून कार्बन डायझिम 12% आहे आणि मॅनकोझेप 63%, यांनी बुरशीचं चांगल्या प्रकारे किंवा त्या करप्याचं चांगल्या प्रकारे नियंत्रण होतं. आणि विशेष करून जी काही पिवळकी या ठिकाणी या भुईमुंगावरती आलेली आहे, जे काही डाग पडलेत तर ते निश्चितपणे या औषधाने जातील. किंवा एक्झील सिस्टमिक फंगिसाईड मेटॅलिक्झील हे जरी मारलं साधारणपणे पंपाला 30 ते 35 ग्रॅम तरी चालू शकेल, किंवा हे जरी मारलं 20 लिटरच्या पंपाला 30 ते 35 ग्रॅम तरी चालू शकेल. त्याच्यानंतर मित्रांनो काय करायचं, किंवा भुईमुंग चांगला ग्रीनरीत यावा यासाठी साधारणपणे बघ, जे काही मायक्रो न्यूट्रियन्स, आता बघा या भुईमुंगाला जे काही ब्लॅक स्पॉट येतात किंवा जी काही पिवळकी येते ही सल्फर डिफिशियन्सीमुळे येते. याच्यासाठी आपल्याला भुईमुंग पेरताना बघ, DAP 1840 आणि त्याच्यात पोटॅश ॲबसेंट असतं, तर त्यावेळेस जिप्सन टाकलं गेलं पाहिजे, जेणेकरून सल्फरची मात्रा या भुईमुंगाला पुरवली जाते. त्याच्यामुळं हा काही जो भुईमुंगा जो काही पिवळकीचा प्रकार नंतर निर्माण होणारा असतो तो होत नाही. म्हणूनसाठी जिप्सन इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर दिस ग्राउंड कल्टिवेशन. तर याच्यासाठी आपल्याला जिप्सन वापरावं लागतं, पण आपली बहुतांश मंडळी वापरत. आता मित्रांनो बघा, आपल्याला ही जी काही मात्रा आहे ही मॅग्नेशियम सल्फेटमधूनही पुरी करता येते, पण आता तुम्ही काय करायचं आहे, सरळ सरळ आता तो भाग सोडून द्यायचा आहे. पण आता ज्युपिटर पंपाला 30 ते 35 ml घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बुरशीनाशक, मग ते सिस्टमिक फंगिसाईड असो किंवा कॉन्टॅक्ट फंगिसाईड असो, त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, कार्बन डायझिम मॅनकोझेप जसं मी सांगितलं JU मशालचं, ते पंपाला 30 ते 35 टाकायचं आहे, किंवा मेटॅलिक झील 30 ते 35 ग्रॅम टाकायचं आहे. त्याच्यानंतर हे जे मायक्रो न्यूट्रियन्स आहे चिलमिक्स, हे साधारणपणे पंपाला 25 ते 30 ग्रॅम टाकायचं आहे, आणि याच्यामध्ये 20 ते 25 ml स्टिकर किंवा सेवर कुठलाही स्प्रेडर टाकून व्यवस्थितपणे फवारणी करायची, जेणेकरून भुईमुग एकदम क्लिअर कट आणि खूप चांगल्या पद्धतीत राहील. मी आता कॅमेरा जवळ घेऊन दाखवतो भुईमुगाची कंडिशन कशी आहे. बघा मित्रांनो, ह्या बघा, ही जी पिवळकी असते ना, ही जी दिसू राहील तुम्हाला, अशा पद्धतीचा हा भुईमुंग हा स्प्रे करायच्या आधी झाला होता, जेणेकरून याच्या उत्पन्नावरती मोठा परिणाम झाला असता. आता मी बोट लावून दाखवतोय. आता या बघा, एवढंच टक्कल राहिलंय, म्हणजे आता हे पुढं दाखवतो तुम्हाला, एकदम सुव्यवस्थित असा भुईमुंग ह्या स्प्रेनंतर तयार झाला. बघा, आता तिथं पाहिलं ना तुम्ही कसं होतं, ह्या बघा अख्खं तुम्हाला दाखवतो. आणि आता ही जी तुलना आहे, ह्या भुईमुंगाचं रान मोजल्यानंतर सोयाबीनचं एवढंच रान मोजणार आहे आपण, आणि त्या पद्धतीने बा आपलं ॲव्हरेज किती येतं आहे त्या पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बघा, हे जो प्रकार घडला होता, तर आता ह्या बघा, बरीचशी खूप मोठी सुधारणा या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. मी आता इथून पण तुम्हाला दाखवतो. बघा, तर हा स्प्रे खूप महत्त्वाचा असणार आहे, आणि या पद्धतीने करणं खूप गरजेचं असणार आहे. आता ह्या बघा, इकडं पण भुईमुंग केलेला आहे, पण तो पेरलेल्या अवस्थेत आहे, तो याच्यापटीत उत्पादन देणार नाही. पण आपण डेमोच यासाठी केलेला होता की बा पेरलेला किंवा बा आपण बेडवर लावलेला नेमका फरक काय होतो, या अनुषंगाने आपल्याला फरक कॅल्क्युलेट करायचा आहे. आणि पुढच्या वर्षी आपल्या महाराष्ट्रातील समस्त शेतकऱ्यांसाठी भुईमुगाची लागवड कशी झाली पाहिजे, तर ॲग्रोन मराठीतर्फे निश्चितपणे लॉन्च.
तर मित्रांनो, भुईमुगातील ही पिवळकी किंवा ब्लॅक स्पॉट जे आले ते या स्प्रेद्वारे आपण घालू शकतो। हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बहुतांश भावंड मित्रांपर्यंत पाठवा। राम राम।